second. दबलेली नस झटक्यात होईल मोकळी, पायात चमक भरणे, पायाला मुंग्या येणे, पायाला रग लागणे, हे फक्त 3 दिवसात होईल बंद, करा हा उपाय. नमस्कार, आरोग्यदायी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या कमरेच्या L4, L5, S1, S2 आणि S3 या क्रमांकाच्या मणक्यांमधील नसा खुब्यामध्ये एकत्र येऊन एक लांब अशी नस दोन्ही पायांच्या अगदी टोकापर्यंत जाते. हिलाच आपण सायटिका नस म्हणून ओळखतो. शरीराचे किंबहुना, पोटाचे जास्त वाढलेले वजन, महिलांमधील गर्भावस्था, जास्त वजन उचलणे, कमरेला मार लागणे किंवा जास्त वेळ बैठे काम करणे, या काही कारणांमुळे मणक्यांची झीज होते आणि तेथील नसा दबल्या जातात आणि आपल्याला पायाला मुंग्या येतात, पायाला रग लागणे, पायात चमक उठणे यांसारख्या समस्या उद्भवू लागतात. कधीकधी या वेदना इतक्या भयंकर असतात की काही व्यक्ती अंथरुणावरून देखील उठू शकत नाही, कूस बदलताना देखील खूप अशा वेदना होतात, 2 पावले देखील चालू शकत नाही आणि अंथरुणाला अगदी तो माणूस खिळून बसतो. म्हणूनच अगदी वेळेतच शरीराचे हे संकेत ओळखा आणि आजचा हा उपाय आणि काही ॲक्युपंक्चर पॉइंट प्रेस करून सोबतच सूर्यनमस्कारासारखी काही योगासने करा आणि सायटिका पेनपासून कायमची मुक्ती मिळवा. चला तर पाहूयात हा उपाय कसा बनवायचा. पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच व्हिडिओखाली लाल रंगाचे सबस्क्राईब बटन दाबून शेजारील बेलवर क्लिक करा आणि आमचे असेच आरोग्यवर्धक माहितीने परिपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आजचा उपाय बनवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहेत या 4-5 लसूण पाकळ्या. लसूण पाकळ्या वापरताना त्या हायब्रिड लसणाच्या न वापरता गावठी वानाच्या असतील तर लवकर गुण येतो. आपण या लसूण पाकळ्या सोलून त्यांचे लहान लहान तुकडे करायचे आहेत. आता यानंतर आपण एका पॅनमध्ये 1 ग्लास या प्रमाणामध्ये दूध घेऊन ते गरम होण्यासाठी ठेवायचे आहे. आणि आता यामध्ये हे तुकडे केलेला लसूण ॲड करायचा आहे. आता हे दूध 2-3 वेळा चांगल्या प्रकारे उकळू द्यायचे आहे. यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत ही खडीसाखर. खडीसाखर व्यवस्थित विरघळल्यानंतर हे सर्व एका ग्लासमध्ये काढून घ्यावे. यानंतर आपला हा उपाय तयार झाला. रात्री झोपण्यापूर्वी 2 तास आधी हे दूध सेवन करायचे आहे. 2 ते 3 दिवसातच तुम्हाला आराम मिळेल, पण हा उपाय तुम्ही किमान 21 दिवस चालू ठेवायचा आहे जेणेकरून तुमची शरीराची कॅल्शियमची कमतरता भरून निघेल. सोबतच सकाळी झोपेतून उठल्यावर अगदी बेडवरच तुम्ही आपल्या दोन्ही हातांचे हे जे रिंग फिंगर असते त्याचे मधले फेरे अशा प्रकारे दाबायचे आहे. हा मणक्याचा ॲक्युपंक्चर पॉइंट असतो. याशिवाय तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता. तेही करू शकत नसाल तर भुजंगासन किंवा कमर चक्रासन करावे. तुमचा सायटिका पेन कायमचा बंद होईल. माहिती आवडल्यास इतरांनाही शेअर करा. धन्यवाद.